नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन। मित्रांनो, पहिला माझा एक यूट्यूबला चॅनल होता ज्याचं नाव सेव ॲनिमल अकोले होतं, परंतु थोडा कारणास्तव तो चॅनल बंद झाला, त्यामुळे आता हा जो चॅनल आहे हा माझा नवीन आहे। जशी पहिली तुम्हाला सेवा देत होतो, प्रत्येक घरी जाऊन साप रेस्क्यू करून सापाची व्हिडिओ बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवून सापाबद्दलची माहिती देत होतो, सापांबद्दलची जनजागृती करत होतो, तर आता ॲनिमल झोन हा जो चॅनल आहे हा देखील आपलं तेच काम करणार आहे। परंतु ॲनिमल झोनमध्ये आपण फक्त साप नाही तर जेवढे जंगली प्राणी आहेत, जेवढे आपल्या परिसरात प्राणी आढळून येतात, तर त्या सर्व प्राण्यांवरती आपण व्हिडिओ बनवणार आहेत आणि प्राण्यांची माहिती तुम्हाला वेळोवेळी देत राहील। त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर एखादा जखमी प्राणी रस्त्याला असेल किंवा उडता पक्षी असेल जे जखमी अवस्थेत असतील, तर त्या सर्व पक्ष्यांना प्राण्यांना संरक्षण देण्याचं काम आपण या ॲनिमल झोन चॅनलच्या माध्यमातून करणार आहे। तर आशा करतो की ज्या प्रकारे तुम्ही मला पहिल्यांदा सपोर्ट केला होता, जसं माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब केलं होतं, तसंच या ॲनिमल झोन या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करून मला मदत कराल आणि माझे व्हिडिओ वारंवार बघून इतरांना शेअर कराल, जेणेकरून तुमच्या या सबस्क्राईबमुळे आणि व्हिडिओला केलेल्या लाईकमुळे मला हे काम करण्याला उत्साह येतो। माझी जी टीम आहे ती हे काम अकोले तालुक्यामध्ये करत असते, तसेच इतर जिल्ह्यांमध्ये देखील माझे इतर मित्र आहे की जे ॲनिमलवरती काम करतात, सापांवरती काम करतात। तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जखमी प्राणी असतील, साप असतील, इतर हवेत उडणारे पक्षी असतील, हे जर जखमी अवस्थेत जर आढळून आले तर तुम्ही माझ्या या ॲनिमल झोन चॅनलवरती भेट देऊ शकता। ॲनिमल झोनच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल, माझ्या टीमचे नंबर असतील, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्या प्राण्याला जीवदान देऊ शकता। तर आशा करतो की तुम्ही माझ्या या ॲनिमल झोन चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट कराल आणि आमच्या व्हिडिओला देखील शेअर कराल। तर यानंतर आपण उद्यापासून व्हिडिओला स्टार्ट करतो आहे। तुमच्या परिसरात आढळणारे साप किंवा जखमी प्राणी असतील तर ते पाहिल्यानंतर आमच्याशी संपर्क करा,